हेलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू सॉल्व अवर रिमेनिंग एक्सरसाइज. आपला जो स्वाध्याय होता आपल्या पुस्तकातील, तो आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला होता आणि त्यातील जो अर्धा पाठ होता तो आज आपण सोडवून पाहणार आहोत. तुमच्याकडे जर नोटबुक असेल तर हे आन्सर्स तुम्ही नोट डाऊन करू शकताय. लेट अस सी क्वेश्चन. गिव द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ फॉलोइंग डिसीज. आपल्याला खाली काही रोगांची नावं दिलेली आहेत आणि त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय, म्हणजे ते रोग होऊच नये म्हणून काय केलं जावं ते आपल्याला लिहायचं आहे त्याचं उत्तर. तर या ठिकाणी आपल्याला जो डिसीज दिलेला आहे, रोग दिलेला आहे, त्याचं नाव आहे डेंग्यू. आणि डेंग्यूसाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे डेंग्यू होऊच नये म्हणून काय करावं, तर या ठिकाणी त्याचे ॲन्सर्स आहेत. फर्स्ट प्रिव्हेंटिव्ह मेजर इज लार्वा इटिंग फिश शूड बी इंट्रोड्यूस इन पॉन्ड्स. तलावांमध्ये, तळ्यांमध्ये लार्वा इटिंग फिश, की ज्याला गप्पी मासे म्हणतात, की असे मासे काय करतात जे डासांच्या ज्या आळ्या असतात ते खाऊन टाकतात, असे मासे पाळावेत. कलेक्शन ऑफ स्टोरेज ऑफ वॉटर शूड ऑलवेज बी डन इन क्लोज वेसल्स. कलेक्शन अँड स्टोरेज म्हणजे पाणी जे साठवलं आहे ते कशामध्ये साठवं, ऑलवेज बी डन इन क्लोज वेसल्स, बंद भांड्यांमध्ये किंवा बंद ठिकाणी असं पाणी साठवलं पाहिजे. प्रिव्हेंटिव्ह मेजर थ्री, पॉटेड प्लांट्स शूड हॅव प्रॉपर ड्रेनेज टू अवॉइड कलेक्शन ऑफ वॉटर इन द पॉट्स. जे पॉटेड प्लांट आहेत म्हणजे कुंडीमध्ये लावलेली जी रोपटे आहेत, त्यांचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये, त्याच्यातून प्रॉपर ड्रेनेज म्हणजे त्याच्यातून योग्य प्रवाह पाणी व्यवस्थित वाहून गेलं पाहिजे. टू अवॉइड कलेक्शन ऑफ वॉटर इन द पॉट्स, की त्याच्यातून पाणी साठलं नाही असं त्याच्या ड्रेनेज व्यवस्था असावी पाणी वाहून जाण्याची. पेस्टिसाइड शूड बी अगेन्स्ट यूज अगेन्स्ट मॉस्किटोज यूज ॲज वेन रिक्वायर्ड. जेव्हा गरज असेल तेव्हा जे पेस्टिसाइड आहेत, कीटकनाशकं आहेत, अशी डास मारणारी कीटकनाशकं फवारली जावीत. द नेक्स्ट डिसीज इज कॅन्सर अँड द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉर कॅन्सर आर हॅव अ हेल्दी डाएट. म्हणजे आपला आहार निरोगी आहार असावा, शिळपाकांना खायचं नाही, एक्झरसाइज रेग्युलरली, नियमित व्यायाम केला पाहिजे, अवॉइड स्मोकिंग अँड अल्कोहोल, धूम्रपान आणि मद्यपान टाळलं पाहिजे, गो फॉर रेग्युलर हेल्थ चेकअप्स, आपली जी हेल्थ चेकअप आहे, आरोग्य तपासणी आहे, ती नियमितपणे केली पाहिजे. नेक्स्ट डिसीज इज एड्स अँड द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉर एड्स आर अवॉइड सेक्सुअल कॉन्टॅक्ट विथ अननोन पर्सन. अनोळखी व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवू नये. स्क्रीनिंग ऑफ ब्लड बिफोर ट्रान्सफ्युजन, रक्तदान रक्तपराधान करताना स्क्रीनिंग ऑफ ब्लड, रक्त तपासणी केली जावी. अवॉइड शेअरिंग ऑफ निडल्स, म्हणजे ज्या सुया आहेत, इंजेक्शन्स आहेत, ते एकमेकांच्या एकमेकांना शेअर करू नयेत. नेक्स्ट क्वेश्चन इज एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल एक्सरसाइज ऑर योगासनाज. हिअर इज द इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल एक्सरसाइज इज गिवन. रेड्यूस द रिस्क ऑफ हर्ट अटॅक, रेड्यूस द रिस्क ऑफ हर्ट अटॅक, म्हणजे हर्ट अटॅक जो हृदयविकाराचा धक्का आहे, झटका आहे, तो येण्याची शक्यता कमी असते व्यायाम केल्यानंतर. हेल्प्स इन मॅनेजिंग वेट बेटर, आपलं वजन व्यवस्थित प्रमाणात राहतं. हेल्प इन मेंटेनिंग ब्लड कोलेस्टेरॉल लेवल, आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी ठीक राहते. लोअर द रिस्क ऑफ टाईप टू डायबिटीज अँड सम कॅन्सर्स. टाइप टू डायबिटीज म्हणजे मधुमेह आणि सम कॅन्सर म्हणजे कॅन्सर होण्याची शक्यतासुद्धा कमी असते व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये. हेल्प्स इन मेंटेनिंग द ब्लड प्रेशर लेवल, आपली जी रक्तदाबाची पातळी आहे ती योग्य राखण्यामध्ये मदत करतं व्यायाम. हेल्प्स इन अटेनिंग स्ट्रॉंगर बोन्स, म्हणजे मजबूत हाडे, स्ट्रॉंगर मसल्स, मजबूत स्नायू अँड स्ट्रॉंगर जॉईंट्स, म्हणजे आपले हाडं, स्नायू आणि सांधे मजबूत राखण्यास मदत होते. बूस्ट द एनर्जी लेवल, आपली ऊर्जा पातळी राहते. मेक्स यू फील रिलॅक्स्ड, आपल्याला निवांत वाटतं व्यायाम केल्यानंतर, आपल्याला उत्साह वाढतो. हिअर द नेक्स्ट क्वेश्चन इज मेक अ लिस्ट. आपल्याला लिस्ट करायचे आहेत व्हायरल डिसीजेस म्हणजे विषाणूजन्य रोग, बॅक्टेरियल डिसीजेस जीवाणूंमुळे होणारे रोग, डिसीजेस स्प्रेड थ्रू इन्सेक्ट कीटकांमुळे पसरणारे रोग, आणि हेरिडेटरी डिसीजेस म्हणजे अनुवंशिक रोग, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारे रोग. त्यापैकी व्हायरल डिसीजेस कोणते आहेत पहा, मिसल्स, मम्स, स्वाईन फ्लू,
चिकन पॉक्स। गोवर, स्वाइन फ्लू, चिकन पॉक्स म्हणजे कांजिणे, या हे व्हायरल डिसीजेस आहेत, विषाणूंमुळे होतात। नेक्स्ट द बॅक्टेरियल डिसीजेस। ट्युबरक्युलॉसिस म्हणजे टीबी, डिप्टेरिया, घटसर्प, टिटॅनस, धनुर्वात, कॉलरा आणि टायफॉइड हे बॅक्टेरियामुळे होतात आणि हे डिसीजेस जे आहेत ते व्हायरसमुळे होतात। डिसीजेस स्प्रेड थ्रू इन्सेक्ट, कीटकांमुळे पसरणारे रोग कोणकोणते आहेत पहा, डेंग्यू, मलेरिया, प्लेग। कोणते आहेत हे रोग? डेंग्यू, मलेरिया आणि प्लेग। म्हणजे डास चावल्यामुळे होतात आपण पाहिले, किंवा कीटक चावल्यामुळे होतात। हेरिडेटरी डिसीजेस, डायबिटीज, हायपरटेन्शन अँड कॅन्सर्स, मधुमेह आणि कर्करोग हा हेरिडेटरी म्हणजे अनुवांशिक रोग आहेत हे। अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स होते। हा एक्सरसाइज या ठिकाणी संपलेला आहे। यातील काही क्वेश्चन जे आहेत ते तुमचे पर्सनल रिस्पॉन्स आहेत, तुम्हाला स्वतः त्याचे ॲन्सर्स लिहायचे आहेत, म्हणून ते काही मी या ठिकाणी दिलेले नाही आहेत। आपण आता थर्ड लेसन पाहणार आहोत, आपल्या चॅनलवर पुढील व्हिडिओ अपलोड केला जाईल, तोसुद्धा तुम्ही पहा। थँक्यू।